हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्हाला विशेष महत्व आहे. स्वस्तिक हे सु आणि अस्ति मिळून बनते. सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे शुभ मानणे, म्हणून स्वस्तिक चिन्ह शुभ असल्याचे सूचित करते. हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपतीची पूजा आणि स्वस्तिक चिन्हाने केली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत स्वस्तिकाला खूप शुभ मानले जाते. स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य करतो किंवा कोणतेही कार्य सुरू करतो तेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह बनवतो. याशिवाय मंगल प्रसंगी आपण त्याची पूजाही करतो, जेणेकरून आपले कार्य सुख आणि समृद्धीने भरले जाईल. स्वस्तिकचा शाब्दिक अर्थ शुभ किंवा मंगल असा होतो. स्वस्तिक चिन्ह केवळ हिंदू धर्मातच नाही तर सर्व धर्मात पवित्र मानले जाते. हिंदू संस्कृतीतील प्राचीन ऋषीमुनींनी त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक अनुभवांवर आधारित काही विशेष चिन्हे तयार केली. ही चिन्हे शुभ भावना प्रकट करतात. असेच एक प्रतीक आहे स्वस्तिक. स्वस्तिक हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. ज्या घरात पूजेच्या वेळी स्वस्तिकाचे शुभ चिन्ह बनवले जाते त्या घरात सुख समृद्धी राहते आणि कुटुंबात समृद्धी नांदते. या कारणामुळे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वस्तिक बनवले जाते. स्वस्तिक आनंद आणि समृद्धी आणते. वास्तुशास्त्रातही स्वस्तिक अत्यंत शुभ मान्यता आली आहे. कुठल्याही घरात स्वस्तिक स्थापित केले तर तिथे सुख समृद्धी वास करते आणि संपत्तीचा वृद्धी होते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावणे शुभ मानले जाते. धार्मिक कार्यक्रमात स्वस्तिक बनवणे खूप शुभ मानले जाते. स्वस्तिक काढल्याने देवी देवता घरात प्रवेश करतात आणि त्यामध्ये सुख समृद्धी वास करते. गुरु शिष्य योगात केलेले स्वस्तिक तुम्हाला शांती देते. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी तुमच्या तर्जनीने स्वस्तिक बनवा आणि झोपायला जा तर तुम्हाला चांगली झोप लागेल आणि भयानक स्वप्नेही थांबतील. स्वस्तिकचे चमत्कारिक आणि लाभदायक आहे की तिजोरीवर स्वस्तिक लावल्याने तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात सुख समृद्धी. जर तुम्ही तुमच्या तिजोरीत काही पैसेही ठेवले तर तुम्हाला फायदा होईल. हे उपाय खूपच चमत्कारिक आणि फायदेशीर आहे. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात खूप समस्या येत असतील तर पूजा करताना हळदीचे स्वस्तिक बनवा, यामुळे तुम्हाला फायदा होतो. वाईट नजरेपासून घराचे रक्षण करण्यासाठी घराबाहेर शेणाचे स्वस्तिक बनवा, त्याचा नक्की फायदा होतो. घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक बनवल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. स्वस्तिकाचा शाब्दिक अर्थ शुभ किंवा मंगल असा होतो. स्वस्तिक चिन्ह केवळ हिंदू धर्मातच नाही तर सर्व धर्मात पवित्र मानले जाते. हिंदू संस्कृतीतील प्राचीन ऋषीमुनींनी त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक अनुभवावर आधारित काही विशेष चिन्हे तयार केली. ही चिन्हे शुभ भावना प्रकट करतात. असंच एक प्रतीक आहे ते म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक हे देवतांचे प्रतीक असल्याने वास्तू दोष दूर करण्यासाठी लाभदायक आहे. सर्व प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर सात गुरुवारी ईशान्य कोपऱ्यात कोरडी हळद लावून स्वस्तिक चिन्ह काढून पूजा करावी. त्याचप्रमाणे तुमच्या कामाच्या ठिकाणी उत्तर दिशेला हळदीचे स्वस्तिक चिन्ह बनवणे शुभ असते. हिंदू धर्मानुसार स्वस्तिक हे पहिले पूज्य देवता गणेशाचे अवतार आहे. स्वस्तिकाच्या डाव्या भागाला गणपतीचे स्थान मानले जाते, कारण गम हा येथील बीज मंत्र आहे. स्वस्तिक चिन्हातील चार बिंदूंमध्ये गौरी, पृथ्वी, कूर्म आणि देवांचा वास असतो. म्हणून असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी स्वस्तिक बनवले जाते तेथे गणेशाचा वास असतो आणि कार्याची सुरुवात शुभ असते.